समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज सरांगे पाटील यांची भूमिका नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. सकल मराठा समाजाच्या वतीने कुणालाही पाठिंबा राजकीय पक्षांना देण्यात आला नाही. समाजात कोणतीही दुफळी होऊ नये त्यामुळे हा निर्णय आहे. मात्र काही लोक स्वार्थापोटी असं करत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठा समाजाच्या वतीने व्यक्त केले. यावेळी मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सावंत, दीपक पाटील, केदार भगत, समीर कदम, हर्षवर्धन पाटील, डॉक्टर प्रशांत कदम, सुभाष कदम, शिवाजी थोरवे, सचिन भगत, राजेंद्र भगत, विकास वारदे, प्रदीप देशमुख, तेजस जाधव, सोनल कदम, स्नेहल बागल, स्वरूपा सुर्वे, ॲडव्होकेट प्रशांत भिलारे, कुमार भगत, सुमित दसवते, नितेश भगत, सत्यजित भगत, भावेश शिंदे, भरत जाधव, किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे, रावसाहेब आभाळे, रघुनाथ काळे, अशोक जाधव, निलेश दिसले, गोरख नाईक यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली त्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना सर्व समान अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत ती सपोर्ट केलेला आहे आणि त्या उमेदवाराला ज्यांनी सपोर्ट केला मराठा समाजाचा त्या सपोर्टला आमचा त्याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे आम्ही ते समर्थन दिलं त्या समर्थनाला आमचा आज जमलेल्या सर्व मराठा समाजाचा विरोध आहे हे आपल्याला माध्यमाला सांगू इच्छितो. सकल मराठा संघ यापूर्वीच सकल मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांनी महायुतीच्या या सर्व उमेदवारांना पहिलं जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. तरीसुद्धा अनेक शहरामध्ये अनेक भागामध्ये अनेक खेडोपाडीत अनेक मराठ्याच्या संघटना काम करतात. त्यामुळं व्यक्तिगत एखाद्या संघटनेने एखाद्या उमेदवाराला सपोर्ट करणं हा त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याला समाज बांधवानं एक व्यक्ती धरू नये आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आज आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. विनोद साबळेंनी मराठा म्हणून वागरे पाटीलना दिलेला आहे पाठिंबा दिला आहे आणि भाजपाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, एक पाय इकडे एक पाय तिकडे, अशा लोकांवरती आपण काही पक्षामध्ये कारवाई करण्याची मागणी करणार आहेत का? कोण पक्षामध्ये काय पद आहे त्यांच्याकडे? कोण सांगा ना मला काय पद आहे त्यांच्याकडे, सांगायचं कसं करतील? जर सपोर्ट त्यांना देत होता तर भाजपचा प्रचार कसे करतील ते? आजचा आधीचा विषय संपला, ज्यांनी आता ते डिक्लेअर केल्यानंतर त्याचा विषय संपला आणि त्यांनी काही केलं म्हणून हा विषय नाही आहे हे आम्ही गृहित धरूनच चाललो होतो. त्यामुळे ते आता पक्षात कुठं त्यांच्याकडे पद नाही आहे त्यामुळे तो विषयच येत नाही ना.